जाऊया पुढच्या बातमीकडे. उत्तर महाराष्ट्रात पावसाळा संपला की फेब्रुवारीमध्ये नद्या आटू लागतात. रब्बीचा हंगामच अनेकदा घेता येत नाही. जळगाव जिल्ह्यातल्या एका गावानं मात्र चित्र बदलून टाकले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने हे गाव आता पाणीदार झालंय. चिंचोली परिसरातील वाकी नदीचं पाणी हे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापूर्वी साठायचं, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच विहिरी कोरड्या ठाक व्हायच्या. खरीप हंगाम निघून जायचा, रबी हंगामात पिकं घेणं मात्र अशक्य व्हायचं. गेल्या वर्षी ही परिस्थिती पालटण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची मदत घेतली. काही उद्योजकांनीही गावकऱ्यांना पाठिंबा दिला. आर्ट ऑफ लिव्हिंग लोकसहभागातून 4.5 लाख रुपयांची वर्गणी जमा झाली. त्यामधून वाकी नदीचं 3 मीटर खोल, 10 मीटर रुंद आणि 1.5 किलोमीटर लांब असं खोलीकरण करण्यात आलं. यापूर्वी या नदीवर 5 बंधारे बांधण्यात आले. शेतकरी जो कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहे, तर शासनाने जर जलयुक्तच्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने प्राधान्य दिलं आणि त्यातल्या त्यात सेवाभावी संस्था जसं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हे आज आमच्या गावाला झालेलं आहे, तर 1.5 किलोमीटरमुळे सर्व परिसरातले 200 ते 300 एकर क्षेत्राला त्याचा प्रभाव पडलेला आहे पाण्याचा. आज ही परिस्थिती आहे का जे फेब्रुवारीमध्ये पाणी मी आटलेलं पाहिलं, कोरडं पाहिलं, तिथे ह्या मे महिन्यातही भरपूर पाणी आहे. विहिरींना पाणी आहे. शेतकऱ्यांचं जे त्यांचं उभं पीक आहे त्याला वाचवण्याकरता जे लागणारं पाणी आहे ते त्यांच्या विहिरीच्या माध्यमातून त्यांना मिळायला लागलं. आज गाव खुश आहे. वाकी नदीच्या खोलीकरणामुळे 2.60 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. खोलीकरणाच्या कामामुळे परिसरात जलसंधारण झालंय. यामुळे पावसाळ्यात पडलेलं पाणी वाहून न जाता ते नदीत साठून राहिल्यामुळे परिसरात पाणी टंचाईचं सावट आता दूर झालंय. अगोदर मला एप्रिल आणि मे मध्ये टँकरनी पाणी आणून निंबोनीला द्यावं लागत होतं, परंतु आम्ही मागच्या वर्षी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून नदी खोलीकरणाचा जो विषय केला त्यामुळे आजही पाणी आणि मला ह्यावर्षी टँकर वगैरे काही लागलं नाही, त्यामुळे विहिरीची पातळी वाढून गेली आणि माझ्या निंबूचा वगैरे उत्पन्न वाढून गेलेलं. खोलीकरणासाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्यात आलेला नाही. आता भर उन्हाळ्यातही खोलीकरण केलेल्या भागात पाणी साचलेलं आहे. यामुळे गावातील 1000 जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसंच विहिरींची पाणी पातळीत वाढ झाल्याने परिसरातील शेतकरीही आता आनंदित आहे. विकास पधाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.